आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक उच्चस्तरीय बैठक थोड्याच वेळात घेणार आहेत परराष्ट्र मंत्री सुद्धा या बैठकीला हजर असतील आणि युक्रेनमधल्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान घेतील या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची माहिती ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक उच्चस्तरीय बैठक घेत आहेत प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत मिलिंद एक अत्यंत महत्वाची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही हाय पॉवर कमिटीची बैठक म्हणजे उच्चस्तरीय बैठक होणार या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रालयाचे अधिकारी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी त्याशिवाय केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी केंद्रीय परराष्ट्र सचिव त्याशिवाय केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यासारखे ज्येष्ठ दिश, मंत्री उपस्थित राहणार आहे खास करून ज्या पद्धतीनं भारताचे अनेक विद्यार्थी आणि भारतीय नागरिक हे युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत सुमी सारख्या शहरांमध्ये जवळपास सातशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कुठली अजून मदत पोहोचली आहे आणि त्याचे वृत्तपोळी आल्यानंतर त्या संदर्भात कसे पाऊल टाकायचे विस्तार विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे सोबतच आता खारकीव मध्ये कुठलाही भारतीय विद्यार्थी देखील तिथे आता उरला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता खालकी मध्ये इव्हीएशन मोहीम जी आहे खास करून तिथे बचाव अभियान जे आहे ते बंद करण्याची शक्यता भारत सरकारच्या घेतली जात आहे याशिवाय मास्को मधून काही विद्यार्थ्यांना भारतात आणायचं आहे त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे प्रशांत तूरताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तिकडे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धातली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे डोनेस्टक प्रांत रशियाकडे द्या अशी मागणी केली आहे व्लादिमीर पुतीन यांनी व्लादिमीर पुतीन यांचं थेट असं म्हणणं आहे की डोनेस्टक प्रांत जर का रशियाच्याकडे सोपवला तर आपण युद्ध संपू युक्रेनमधून नाझीवादींना हद्दपार व्हावं लागेल असंही पुतीन यांनी म्हटलं आहे पुतीन यांनी युद्धाच्या दहाव्या दिवशी ही एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे की खार्कीवसह अन्य अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केल्यानंतर खारकीव जवळपास आपल्या ताब्यात आणल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांची सगळ्यात मोठी मागणी ती म्हणजे डोनेस्टक प्रांत रशियाकडे द्या आम्ही युद्ध संपू त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्या या मागणीकडे काही जणांना तर फारच आश्चर्य वाटलं तर काही जण म्हणतात आहेत की आता ही संधी आहे हे सगळं युद्ध संपवण्याची आपल्यासोबत सुधीर देवरे सर जोडले गेलेत माजी परराष्ट्र सचिव तसंच युक्रेनमध्ये जी पहिली भारतीय वकिलात सुरू झाली ती त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाली देवरे सर डोनेस्टकच असं काय महत्व आहे की आज व्लादिमीर पुतीन यांनी दहाव्या दिवशी अशी अचानक एक वेगळीच मागणी समोर ठेवली डोनेस्ट मधनं मारिओपोल हा जो आता शहर आहे समुद्राच्या काठी समुद्राच्या काही तिथे ह्युमॅनिटेरी कॉरिडॉर करायची बातमी आहे आणि तिथून तो कॉरिडॉर जवळजवळ दोनशे किलोमीटरचा झापारोजे या गावापर्यंत शहरापर्यंत नेण्याची रशियन्स आणि युक्रेनियन दोघांमध्ये सहमती झाल्यासारखं आता मी वाचतो आहे म्हणजे मुला स्त्रिया किंवा लहान मुलं किंवा सिव्हिलियन्सना जाण्यासाठी ही अशी टेम्पररी सीज फायर करून असा कॉरिडॉर करायची दोघांमध्ये तयारी दोघांनी दाखवलेली आहे पण डोनेस शहर असं देण्याबद्दल मी कुठे पाहिलं नाही पण तशी आ, युक्रेनियन लोक त्यांचे त्यांचं पार्लमेंट किंवा प्रेसिडेंट असं मान्य करतील असं वाटत नाही कारण ते तर रशियाने आधीच अनाऊन्स केलेलं आहे काही दिवसांपूर्वीच की डोनेस्क आणि लुगान्स की दोन जी मधली जी दोन प्रांत आहेत हे हो। स्वतंत्र आहे झालेले आहे स्वतंत्र आहेत तर असं असताना रशिया अशा प्रकारचं अशी घोषणा करील जरा संभावी असंभाव्य आहे आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत रशियन फौजांनी आता जवळजवळ खारकीवरती ताबा केलेला आहे मारिओपोल शहर जवळजवळ घेतल्यासारखं आहे खेरसॉन घेतला आहे धापारो जे न्यूक्लिअर प्लांट त्यांनी कॅप्चर केलेला आहे अशा सगळ्या जागा रशियन फौजांनी जगा घेतलेल्या असतील आणि जर त्यांचं काही असं विशिष्ट असं काही टाइम टेबल नसेल की अशी काही त्यामुळे तिथून परत जाऊ आणि मग डोनेट काय जे करायचं द्यायचं का घ्यायचं ते तर असं नसेल तर युक्रेनियन कधीच ते तयार होणार नाहीत रशियन्स काय आता आज जो ज्या शहरामध्ये आता आलेले आहेत युक्रेनच्या बऱ्याच शहरामध्ये पूर्वेच्या भागामध्ये ते तसेच राहणार असतील तिथे तर मग डोनेट्स देऊन अजून काय त्याला रश... युक्रेनियनला काय त्याच्यामध्ये फायदा होणार त्यामुळे आता या सध्याच्या या परिस्थितीमध्ये मला वाटतं अशा प्रकारची देवाणघेवाण कोणी मान्य करील असं वाटत नाही फक्त हा जो डोनेसमधनं हा पर्यंत जो कॉरिडॉरची जी आता बातमी आहे त्या बातमीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा टेम्पररी सीज फायर होऊन कॉरिडॉर व्हायची शक्यता दिसते त्याच्यातनं सिव्हिल जायची मुभा मिळेल असं वाटत बर बर देवरे सर मी एकच मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो कारण यातलीच एक अपडेट आली आहे तेवढी फक्त मी आपल्या प्रेक्षकांच्याकरता सांगतो युक्रेनमधल्या शहरामध्ये कॉरिडॉर तुम्ही म्हणताय अशा प्रकारे तयार होणार ज्यातून नागरिकांना बाहेर काढता येईल हा कॉरिडॉर तयार करताना सुमी खारकीव आणि खेरसन हा तो कॉरिडॉर असेल आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही ज्याचा उल्लेख केला प्रामुख्यानं महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना सुखरूपपणे तिथून बाहेर पडता येईल पण मग देवरे सर याचा अर्थ असं म्हणायचा की रशियाने आता पूर्णतः आपलं बस्तान बसवलंय युक्रेनच्या पूर्व भागामध्ये आणि ही शहर आता फक्त औपचारिकता आहे की इथे रशियानं आपला झेंडा फडकवणं नाही सुमी खारकी हा भाग खेरसवान या भागामध्ये तर रशियाचा जवळजवळ आता ताबा आल्यासारखं झालंय आणि अजूनही अर्थात शेलिंग मोठ्या प्रमाणात चालले असल्यामुळे भारतीय विद्यार्थी जवळजवळ सात आठशे विद्यार्थी जे ह्याच्यामध्ये आहेत सुमी मध्ये oh. त्यांनी आज सकाळी तर असं केलं की आम्ही स्वतःहूनच आता रशियाला जातो कारण रशियन बॉर्डर तिथून खूप जवळ आहे oh. परंतु मग त्यांना भारत सरकारने थांबवलं की तुम्ही असं करू नका कारण oh. त्याच्यामध्ये फार मोठा धोका आहे तर त्यामुळे ते थांबलेले आहेत आणि खारकीवच्या बाहेर सुद्धा बरीच सात आठशे मुलांना नेलं होतं त्यातले काही आता गेलेत पश्चिमेकडे पण अजूनही तीन चारशे विद्यार्थी खारकीवच्या बाहेर ते पिसो म्हणून एक छोट्या छोट्या गावामध्ये आहेत तिथे तर त्यात तो असा कॉरिडॉर का आता युक्रेनियन आणि रशियन दोघांनी मिळून जका मान्य केलं But... तर त्या विद्यार्थ्यांना कदाचित रशियाला सुद्धा परत नेता येईल किंवा ते नाही जमत नसेल तर मग पश्चिमेला लवीकडे पाठवता हो येईल त्यामुळे भारत सरकारने सारखं गेल्या काल दोन दिवसामध्ये दोन्ही रशियन आणि युक्रेनियन सरकारला सांगितलं की तुम्ही आम्हाला असं कॉरिडॉर करून आमच्या विद्यार्थ्यांना सेफली जायची द्या परवानगी द्या किंवा काहीतरी व्यवस्था करा त्याचा परिणाम होतोय असं वाटतंय सगळ्यांना आहे आणि तुम्ही म्हणताय तसा कॉरिडॉर रशियन सरकारनं व्यवस्थित केला आणि पूर्ण शांतता राहिली शेलिंग झालं नाही तर आपले विद्यार्थी सुखरूपपणे माघारी परतू शकतील आता आपण थेट जाऊयात आपल्या मॅजिक वॉलवर आणि पाहूयात की काय नेमकी स्थिती आहे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय हा सगळा युक्रेन आहे मी हा तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा हा सगळा हा जो भाग आहे हा सगळा युक्रेन आहे आणि या युक्रेनमध्ये आता काही प्रमुख शहरं अशी आहेत की ज्यावर आता रशियाचा पूर्णत ताबा आहे त्याच्यातलं एक सुमी या सुमीला मोठ्या प्रमाणात शेलिंगही झालं आणि त्यामुळे भारतीय विद्यार्थी सगळे या सुमीमध्ये अडकून पडले आहेत अर्थातच इथून रशियाची बॉर्डर अतिशय जवळ आहे आणि जसं आता देवरेसरांनी सांगितलं की या सगळ्या भागातून हा तो कॉरिडॉर आहे हा असा पूर्ण कॉरिडॉर आहे आणि या सगळ्या भागातलं जर का शेलिंग थांबलं तर या सगळ्या भागामध्ये अडकलेले वेगवेगळ्या शहरांमध्ये जे अडकलेले विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना सुखरूपपणे तिथून बाहेर पडता येईल आता हे आहे खारकीव हे आहे कीव तर हे आहे कीव हे आहे खारकीव याच्यानंतर आणखीन काही त्या दोन तीन ज्या शहरांचा उल्लेख झाला ते एक दोन तीन या सगळ्या शहरांवरती आता रशियाचा जवळपास पूर्णपणे कब्जा आहे एक त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खिव आणि कार कारखीवमधून आता मोठ्या प्रमाणात भारतीय सगळेच्या सगळे बाहेर पडलेले आहेत या ठिकाणी कोणीही भारतीय नाही आहेत ते भारतीय फक्त सुमी या ठिकाणी आहेत आणि ज्याचा आत्ता उल्लेख झाला की जे शहर आम्हाला दिल्यानंतर रशियानं असं म्हटलं की आम्ही युद्ध थांबू अर्थात याच्यावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा देवरेसरांनी म्हटलं त्याप्रमाणे जर का हाही भाग रशियाला देऊन टाकायचा तर मग नेमकं हे सगळं युद्ध कशासाठी हा प्रश्न शिल्लक राहतो आणि तो भाग आहे हे रशियातलं दुसऱ्या क्रमा पाचव्या क्रमांकाचं मोठं शहर आहे प्रामुख्यानं इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात आहेत आर्थिक उलाढाली खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि याचमुळे खरं तर युक्रेनला सुद्धा हे शहर सोडायचं नाही आहे आणि रशियाला हे शहर कुठल्याही परिस्थितीत हवं आहे आता नेमकी युक्रेन या सगळ्यात काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे पण आपल्या दृष्टीने आत्ता महत्त्वाचा भाग एवढाच आहे की सुमीमध्ये अडकलेले आपले भारतीय विद्यार्थी हा जो काही कॉरिडॉर तयार त्याला सहमती दिले रशियानं आणि याच्यात जर का पुढच्या काही तासात आत्ता सात तासा मध्ये अवधी दिला होता त्याच्यात शेलिंग थांबलं होतं आपण काही जणांना बाहेर काढलं पण जर का त्याच्यात आणखीन थोडासा युद्धविराम दिला आणि या कॉरिडॉर जर का बॉम्बिंग आणि शेलिंग फ्री करण्याचं आश्वासन रशियाने पाळलं तर मात्र असं होऊ शकेल की आपण सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना रशियात आणू आणि मग रशियातून आपण पुन्हा एकदा भारतात आणू शकतो तेव्हा युक्रेन आणि रशियाच्या या युद्धाचा जो आजचा दिवस आहे हा दहावा दिवस आहे आणि या दहा दिवसांचा जर का आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की एक एक करत महत्वाची असलेली प्रमुख पाच शहरं युक्रेन मधली ही आता रशियाने जवळपास आपल्या ताब्यात घेतली एक नवीन मागणी केली त्याचा नेमका काय परिणाम होतो हे आपल्याला कळेलच युक्रेनकडून रशियाला जोरदार प्रत्युत्तर रशियाच्या सैन्याचंही मोठं नुकसान रशियाचे अनेक टँक उद्ध्वस्त रशियन सैन्यानं युक्रेनच्या शहरावर क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा अक्षरशः वर्षाव केला युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरात शिरलेल्या रशियन सैन्याला मात्र युक्रेनच्या सैन्याकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं किव शहराबाहेर रशियाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय तर चेरनीहाईव्ह सीमेवरती युक्रेननं रशियाचं आणखी एक लढाऊ विमान पाडलंय युक्रेनच्या शहरात घुसलेल्या रशियाच्या रणगाड्यांच्या युनिटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय युक्रेनच्या शहरांमध्ये शिरलेले अनेक रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले रशियाचा रणगाडा रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून युक्रेनच्या सैनिकांनी उद्ध्वस्त केला खारकीव आणि चेरनी रस्त्यांवर आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या रशियाच्या रणगाड्यांचं दृश्य बघायला मिळतं या युद्धात रशियाचे हजारो सैनिक ठार केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येतोय त्याचप्रमाणे रशियाचे अनेक टँक एअरक्राफ्ट हेलिकॉप्टर हे सगळं पाडल्याचा दावा सुद्धा युक्रेननं केलाय युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरात रशियाचं सैन्य आपला वेढा मजबूत करत युक्रेनच्या सैनिकांकडून सुद्धा प्रत्युत्तर त्याचप्रमाणे सर्वसामान्य युक्रेनी नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरून रशियाच्या सैन्याला विरोध करतायत रशियाचं सैन्य युक्रेनच्या तुलनेत बलाढ्य असल्यामुळे रशियासमोर युक्रेनचा टिकाव लागणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र रशियाच्या सैन्याला युक्रेनच्या सैन्यासोबतच सर्वसामान्य युक्रेनी नागरिकांकडून कडव्या प्रतिकाराला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र दिसून येतं एकीकडे जगभरात युक्रेनच्या सैन्याचा पराक्रमाचा बोलबाला सुरू आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य युक्रेनियन नागरिकांच्या धैर्याचं कौतुकही केलं जात आहे लोकमत तेव्हा मंडळी युक्रेन अधिकाधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे की सध्या युक्रेनमध्ये नाहीत असा दावा रशियानं केला आहे आणि पुढे बाकीच्या बातम्यांवर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीकरता हे सुमी शहर आहे जिथे अद्यापही भारतीय विद्यार्थी जे मेडिकलच्या शिक्षणाला गेले होते ते मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत आणि ज्या कॉरिडॉरची सध्या चर्चा आहे तो या प्रकारचा कॉरिडॉर आहे या सगळ्या कॉरिडॉरमधून जर का शेलिंग थांबलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यांना किंवा भारतीय नागरिकांना दिलासा मिळू शकतो आणि कोणत्याही अडचणींच्या शिवाय हे विद्यार्थी परत येऊ शकतात हे डोनस्टक शहर आहे की या डोनस्टक शहरावर रशियाचा ताबा आहे मुळातच ते स्वतंत्र शहर आहे दोन हजार म्हणजे गेल्या वर्षी इथे काही स्वतंत्र ठराव झाले जसं आपल्याकडे काश्मीरला स्वतंत्र दर्जा देण्यात आला होता था, तशा प्रकारचा एक स्वतंत्र दर्जा या डोनस्टकला देण्यात आला होता था, आणि याच डोनस्टकमध्ये बहुसंख्य नागरिक हे रशियन पासपोर्टचे आहेत यांची भाषा सगळेजणं रशियन भाषाच बोलतात अन्य जर का आपण विचार केला किव खारकीव किंवा अन्य शहरांचा युक्रेनमधल्या तर मात्र स्थिती अशी आहे की भाषेमध्ये थोडा फरक आहे पण प्रामुख्यानं जी भाषा आहे तर ती चाहे। है, है करन, आ, ले ले, है, ही रशियनच आहे आता या का सध्या रशियाचा आग्रह आहे आणि युक्रेनला सोडायचं नाही आहे कारण दृष्ट्या इथली व्यापारी संकुलं इथे असलेले मोठ्या प्रमाणातले कारखाने आणि आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने डोनस्टक हे युक्रेनलाही महत्त्वाचं आहे आणि रशियालाही महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच रशियाचा आग्रह आहे रशियानं आत्ता जे मोठ्या प्रमाणात शेलिंग केलं आहे ते डोनस्टकमध्ये केलेलं नाही पण अन्य हा जो सीमावर्ती सगळा भाग आहे तर त्या भागात मात्र रशियानं मोठ्या प्रमाणात शेलिंग केलं जसं सुमी खारकीवमध्ये मोठ्या प्रमाणात शेलिंग केलं तसंच कीवमध्येही मोठ्या प्रमाणात शेलिंग केलं आणि हा भाग आहे याही भागातून मोठ्या प्रमाणात रशियन सैन्यानं युक्रेनवर हल्ले केले आहेत अर्थात रशियाची ही नवी मागणी आणि ह्या कॉरिडॉरचा विषय जर का युक्रेननं मान्य केला तर कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला थोडीशी शांतता अनुभवता येऊ शकते आपण अपेक्षा करूयात शांतता नांदेल आणि आपले सगळे विद्यार्थी हे लवकरात लवकर सुखरूपपणे घरी येतील या बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी तसंच या मॅजिक वॉलच्या माध्यमातून काही महत्वाचे मुद्दे समजून घेण्यासाठी न्यूज एटी लोकमत पाहत्रा आमच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा